पिंपरी चिंचवड मधल्या एका नामांकित कंपनी मध्ये झालेल्या वादामधलं खाण्याच्या पदार्थांमध्ये समोशांमध्ये चक्क, कॉन्डोम, पान मसाला, गुटखा इतकंच नाही तर दगड टाकण्याचा प्रकार घडलाय. हा सगळा प्रकार उघडकीला आला तो 27 मार्चला, ज्या वेळेला मुख्य कंत्राटदार म्हणजे कॅटलिस्ट एंटरप्राइजेसनी पोलिसांकडे अशा सगळ्या गोष्टी आढळल्याची तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडनं तपास करण्यात आला आणि या तपासामधनं या सगळ्या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर आले, ज्यातनं आता हे स्पष्ट झालंय की हे प्रकार करण्यामागे 2 सबकॉन्ट्रॅक्टर मधला वाद होता. कॅटलिस्ट एंटरप्राइजेस कडनं समोसे पुरवण्याचं सबकॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं ते मनोहर एंटरप्राइजेसला. त्याआधी हे सबकॉन्ट्रॅक्ट होतं ते SRA एंटरप्राइज नावाच्या एका कंपनीकडे. या SRA एंटरप्राइज पुरवत असलेल्या समोशांमध्ये बँडेजचा अतिरिक्त वापर केला जात असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर SRA एंटरप्राइजेसचं कंत्राट रद्द करण्यात आलं. त्यानंतर हे कंत्राट मिळालं मनोहर एंटरप्राइजेसला. पण याच्याच रागामधून आपले काही कर्मचारी SRA एंटरप्राइजेसच्या मालकाने मनोहर एंटरप्राइजेसमध्ये पाठवले, काम करण्यासाठी पाठवलेल्या या कर्मचाऱ्यांकडनंच हा प्रकार केला गेल्याचं आता तपासात समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. टाटा मोटर्स के कार प्लांट के कॅन्टीन में समोसों में कुछ हार्मफुल चीजें जैसे कंडम, विमल गुटखा, पत्थर चीजें मिल गई थी. उसके बाद कंपनी को जो सप्लायर फूड मटेरियल सप्लाई करने वाले कैटलिस्ट सर्विसेज सॉल्यूशन इस कंपनी ने उसकी जानकारी ली तो उसको ये समोसा सप्लाई करने वाले मनोहर एंटरप्राइजेस नाम की कंपनी थी. वो मनोहर एंटरप्राइजेस नाम की कंपनी में फिरोज शुक उर्फ मंटू ये बंदा काम कर रहा था. समोसे बनाते टाइम उन्होंने ये चीज़ें उस समोसे में मिक्स की थी. उनके तस्वीर में बाद में पता चला कि फिरोज शेख उर्फ मंटू इसको पूर्व सप्लायर जो थे SRS एंटरप्राइजेस उनके कहने के हिसाब से उन्होंने ये चीज़ें की थी. कैटलिस्ट सर्विसेज सॉल्यूशन ने कंप्लेंट देने के बाद चिखली पुलिस स्टेशन में 328-120B IPC के तहत मुकदमा दर्ज किया है. प्राथमिक जांच में फिरोज शेख उर्फ मंटू को अरेस्ट किया है. या प्रकरणामध्ये आता 1 जणाला अटक केली आहे तर 5 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पण व्यावसायिक वादातनं सुरू झालेल्या या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमकं कोणत्या दिशेला जातो हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे.